आई एम रचिता कुलकर्णी, वेलकम बैक टू माय चॅनल। सो गाइस, कधीचे तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत आहात, मी पण खूप उत्सुक आहे तुम्हाला ही गोष्ट सांगण्यासाठी। तुम्ही वाट बघत आहात की म्हटलं लग्नाची तारीख कधी रिव्हील करते, डेट कधी रिव्हील करते, हा प्रश्न तुम्ही कमेंट्स मध्ये बऱ्याच वेळा विचारला होता। आता प्रतीक जी गोष्ट करतोय ना, ती वेडिंग डेट रिव्हील करायची आमची एक आयडिया होती। आमची जशी एंगेजमेंट झाली त्या दिवसापासून आम्ही दोघं विचार करतोय की आपल्या लग्नाची डेट कशा पद्धतीने आपण रिव्हील करू शकतो। तर त्यावेळेस जेव्हा नवीन नवीन आयडिया येत होत्या ना, तेव्हा ही आयडिया माझ्या डोक्यात आली होती की अरे आपण ही गोष्ट करू शकतो। मी त्याला सांगितली पण होती, मग आम्ही दोघांनी त्याच्यावर विचार केला की कसं काय एक्झिक्यूट होऊ शकते, पण ही एक्झिक्यूट करण्यासाठी आम्हा दोघांना एकत्र येणं गरजेचं होतं, कारण सोबत ती गोष्ट करायची होती आणि मग डेट रिव्हील होणार होती। पण या क्षणाला ही गोष्ट पॉसिबल होत नव्हती, कारण तो पुण्याला राहतो, मी जळगावला राहते, आणि आम्ही दोघं एकत्र येऊन ते रिव्हील करू ही गोष्ट या क्षणाला पॉसिबलच होऊ शकत नव्हती। म्हणून मी माझ्या डोक्यातून ती आयडिया काढून टाकली की नाही ही गोष्ट नाही होऊ शकत आहे। त्याचं मला थोडं वाईट वाटत होतं, पण ठीक आहे म्हटलं दुसऱ्या गोष्टीचा विचार करूयात, काहीतरी वेगळं नवीन संकल्पना आणूयात। असं माझ्या डोक्यातून तर कल्पना गेली होती, पण प्रतीकच्या डोक्यातून गेली नव्हती। त्याला असं वाटलं की हिच्या डोक्यात आलेली आहे आणि ह्या हिला असं वाटतंय ना ही गोष्ट करावी, तर काही ना काही पद्धतीने आपण ती केली पाहिजे। म्हणून तो विचार करत होता की कशा पद्धतीने आपण ही गोष्ट एक्झिक्यूट करू शकतो वगैरे। असं 3-4 महिने त्याने एका शब्दाने पण एक मला सांगितलं नाही किंवा मला कल्पना दिली नाही की तो त्याच गोष्टीचा विचार करतो आहे असं। तर एक दिवस मला सांगितलं की हे बघ म्हणे, उद्या बरोबर आहे ना म्हणे, पार्सल येणार म्हणे तुझ्याकडे, सरप्राईज आहे म्हणतो यासाठी। मी पण विचार करते काय काय, त्याने हिंट दिल्या की तू 3-4 महिन्यापूर्वी बोलली होती आणि त्याचंच बद्दलचं आहे म्हणे। पण मी म्हटलं अरे 3-4 महिन्यापूर्वी मी भरपूर काय काय बोलली होती, मला आठवतच नाही आहे की काय असं बोलली होती। तो म्हणे विचार कर, तू बोलली तर होती आणि ते तुला मनापासून करायची इच्छा होती, ते मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरीही मला सुचत नव्हतं की नक्की काय कर। आपण काल काय खाल्लं ते आठवत नाही, 3-4 महिन्यापूर्वी मी अशी कोणती गोष्ट केली होती हेच मला आठवत नव्हतं। पण ज्यावेळेस मी ते पार्सल आलेलं होतं ना, ते एक एक ओपन करत होती, त्याने मुद्दामून माझा पेशन्स चेक करण्यासाठी एक म्हणजे आता रॅपर म्हणून आपण एकदाच रॅप करतो ना, 1, 2, 3, 4 लेअरचं रॅपर पॅक केलं होतं त्याने, म्हणजे माझा पेशन्स चेक करत होता की ते सरप्राईज उघडेपर्यंत माझा पेशन्स संपू नये असा मी प्रयत्न केला होता। मग त्याने पण चेक करायचा प्रयत्न केला होता हिच्यात किती पेशन्स आहे वगैरे असं। आणि ज्यावेळेस ते रॅपर उघडलं मला एकदमच क्लिक झालं की अरे बापरे, ही गोष्ट मी 3-4 महिन्यापूर्वी इमॅजिन केली होती किंवा विचार केला होता की आपण अशा पद्धतीने एक्झिक्यूट करूयात, पण त्याच्यासाठी एकत्र यावं लागणार होतं। पण प्रत्येकाने त्याची बुद्धी लावली शेवटी आणि ती फायनली एक्झिक्यूट होऊ शकते, त्याच्या डोक्यात ती कल्पना आली। आता कल्पना काय होती, मी तुम्ही तर व्हिडिओ बघता त्याच्यामध्ये तुम्हाला कळून गेली असेल, पण मी तुम्हाला सांगते परत एकदा। आमची कल्पना अशी होती की आम्ही दोघं एकत्र येऊ आणि त्याचा एक हात आणि माझा एक हात, त्याचे ठसे उमटवायचे, एक हळदीचा आणि कुंकवाचा ठसे उमटवायचे आणि मध्यभागी मस्त डेट लिहायची, ती रिव्हील करायची, अशा पद्धतीची आमची कल्पना होती। पण ती एक्झिक्यूट करण्यासाठी मी तुम्हाला परत एकदा सांगते की एकत्र यावं लागणार होतं आणि ते नाही होणार होतं, पण ही जी त्याने बुद्धी लावली त्याची, वा वा। आणि शेवटी फायनली ज्या गोष्टीचा विचार केलेला होता की अशा पद्धतीने करूयात, तीच गोष्ट फायनली होते याचा मला भयंकर आनंद आहे। आता माझा टर्न होता, त्याने त्याचा हळदीचा मस्त ठसा उमटून पाठवला होता पार्सल, किती छान केलेलं आहे त्याने। ज्या गोष्टीची वाट बघत होतात तुम्ही सगळेजण, ती गोष्ट मी आता रिव्हील करते आहे, आमच्या दोघांच्या लग्नाची तारीख, वेडिंग डेट। सो 3, 2, 1 गो। 27 नोव्हेंबर 2024, याच महिन्याच्या 27 तारखेला 27 नोव्हेंबरला आमचं लग्न आहे। आणि ही तारीख आम्ही काय चूज केली हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल। सो गाईज, अशा पद्धतीने अशा युनिक स्टाईलमध्ये आम्ही आमच्या लग्नाची डेट रिव्हील केलेली आहे आणि डेट आहे 27 नोव्हेंबर 2024। आणि ही तारीख का स्पेशल आहे आणि आम्ही ही तारीख का चूज केली हे मी तुम्हाला सेकंड व्हिडिओमध्ये सांगेल, पण आजचा व्हिडिओचं टायटलच आहे की डेट रिव्हील करायची ना। सो डेट रिव्हील केलेली आहे 27 नोव्हेंबर 2024। आता फक्त महिना शिल्लक राहिलेला आहे, त्याच्यामुळे लगेच आता महिन्याभरानंतर माझं लग्न होऊन जाणार आहे। आणि ह्या व्हिडिओची कल्पना, ही जी आता तारीख रिव्हील केली आहे आणि ही जी आयडिया ही पूर्णपणे प्रतीकची होती, मला बिलकुल आयडिया नव्हती की त्याने त्याच्या डोक्यात असं काही होऊ शकतं आणि ही पॉसिबल होऊ शकते। सो आम्ही दोघं वेगवेगळ्या गावात आहोत, पण ह्या पद्धतीने आम्ही सोबत आहोत। आता मी याला छान मस्त फ्रेम वगैरे करेल, याला शार्प मस्त कट करेल आणि मस्त फ्रेम करेल आणि मी ते आमच्या लग्नाच्या खोंदावर नक्की ठेवेल।
सो गाइज आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइब करायला विसरू नका. भेटूया उद्या सकाळी 8 वाजेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.